याकूब मेमन पर गूंजा। इस मामले को लेकर सत्ता पक्ष और विपक्ष आमने सामने दिख रहे हैं। याकूब मामले में राज्य के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। गंभीर बाब है। स्वतःच्या स्वार्थासाठी, मताच्या गाचारीसाठी, मताच्या तुष्टीकरणासाठी जर अशा वृत्तींना आपण पाठिंबा देतो, अरे जो दहशतवादी आतंकवादी आहे, ओसामा बिन लादेनच्या महामार्गावर चालतो, हजारो लोक अशा बॉम्बस्फोटामध्ये निरपराध लोकांनी आपला अनमोल जीव गमावला, आमच्या कितीतरी बहिणी विधवा झाल्या, कितीतरी बालक अनाथ झाले, आणि हे त्या अनाथ बालकांचा विचार करत नाही, तर माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, माझी मुलगी खासदार व्हावी, माझा पुतणा उपमुख्यमंत्री व्हावा, या सत्तांध राजकारणासाठी जर अशा पद्धतीने पाठिंबा देत असेल, ते ही वृत्ती, हे विषारी राजकीय वृत्ती या अमृत महोत्सवी वर्षात ठेचण्याचं काम आहे, आणि हे ठेचण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जनतेचं सरकार आगाय, माननीय शिंदेजी, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असा विचारी विचार आम्ही ठेचल्याशिवाय राहणार, निश्चितपणे आम्ही हा विचार ठेचल्याशिवाय राहणार नाही। आज तुम्ही देशात काय पाहताय? अरे ज्यांनी भारत तोडोचं काम केलं, ज्यांनी लोकशाहीवर हमला केला, आता ते भारत जोडायला चाललं, आणि जेव्हा श्रीनगरच्या लाल चौकामध्ये विश्वगौरव नरेंद्र मोदीजी तिरंगा ध्वज घेऊन गेले, तेव्हा मात्र विरोध केला। 12 जून 1975 तुमच्या खुर्चीच्या विरुद्ध, सत्तेच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय केला, तर तुम्ही कोर्टाला खोटं ठरवलं, आणीबाणी लावली। श्रद्धा अटल बिहारी वाजपेयीपासून सामान्य नमस्ते सदा वास्तव्य मात्र भूमीचा विचार ठेवणाऱ्यांना तुम्ही 1919 महिने जेलमध्ये टाकलं। शिखांचं त्या ठिकाणी 1984 मध्ये दंगलीमध्ये पेटत्या ट्रकमध्ये तुम्ही त्यांच्या पत्नीच्या समोर पतीला त्या आगीमध्ये भस्मसात केलं। आता मात्र तुम्ही भारत जोडोगा चालला आहात, हे नकली चेहरे अशा निमित्ताने लोकांच्या पुढे आणण्याची गरज आहे। हायकोर्टाने दिली एवढी अक्कल नाही आहे? राजकारणात काही शैक्षणिक अवस्था एवढी वाईट आहे की राजकीय नेत्यांना माहिती नाही याची? ते बाडी देण्याचं कोर्टाने सांगितलं, एवढी अक्कल नाही आहे? कमीत कमी राजकारणामध्ये बोलताना आपण कोणत्या तरी शिक्षकांकडून शिकलो आहे एवढी तर समज असली पाहिजे। तुम्हाला देशाचे मुद्दे, भारत मातेचे मुद्दे हे इतके गौण वाटतात, आश्चर्यजनक आहे। म्हणजे यांना स्वतःच्या कुटुंबाच्या पोरांची राजकीय बेरोजगारी, हे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, शहीदांचं स्मरण यापेक्षा मोठं आहे? त्याची बरोबरी करता यांना या देशातल्या तरुण आणि तरुणी कधीही माफ करणार नाही। ज्याचं देशावर प्रेम आहे तो कधीही अशा तुलनेच्या बाबतीमध्ये माफ करू शकत नाही। अरे माझी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीच्या संदर्भात तुम्ही बरोबरी दिली, या संदर्भात या विषयाची बरोबरी करताय? मला वाटतं की अतिशय गंभीर आहे। कोणत्या स्तरावरचे, कोणत्या दर्जाचे हे राजकीय नेते आहे हे याच्यातून लक्षात येतं।